पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पीजी मेडिकल मराठा आरक्षण विधेयक गुरुवारी विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. राज्य सरकारने पीजी मेडिकल मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचे विधेयकात रूपांतर करून ते सभागृहात मांडले आहे आणि त्यानंतर बहुमताने हे विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना तुर्तास का होईना दिलासा मिळाला. याआधी 30 नोव्हेंबर 2018 राज्यात मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारनं लागू केला होता. एससीबीसी अंतर्गत शैक्षणिक संस्था आणि नोकरीत 16% आरक्षण लागू करण्यात आलं आहे. मात्र पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी 2 नोव्हेंबरला हे आरक्षण लागू करण्याचा दावा करत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मेडिकल पीजी प्रवेश प्रक्रियेत 16% मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली होती. यानंतर राज्य सरकारनं अध्यादेश काढला होता. आता या अध्यादेशाचे विधेयकात रूपांतर झालं आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN. प्रतिबिंब वास्तवते.